लय मोठं बोलतोय माणूस किती खोटा बोलता हल्ल्यावर आता दाखवून द्यावसा तुम्ही माझा काहीही करू शकत नाही तुमचा काय सांगाल मी तुमचा अरेंद्र करणार नाही पण तुम्ही करून मोकळे झालात म्हणजे कितपत तुमची पोच आणि कितपत तुमचा काळ आहे तुम्ही तुमचा जाणार तुका सांगते सगळा सांग तुम्ही पैसे दिले परत भांडा गुटकी सुभाष चव्हाण बुवा कणकवली कनकनगर गाव नरडोवे माझ्या मामाचो गाव आपण मगापासून मोठेपणा सांगतास ना माझा आजोवाड तुमच्याच रस्त्याने जात ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळवत असते सांगतले त्यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल असं पाठतोय शिकायला माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांचे आभार मानतोय धन्यवाद त्याचप्रमाणे काही कामानिमित्त आमचे आदरणीय गोपीलाल बुवा उशीर आले कुठे असतील तर या खुर्चीचा माल राखायचा कृपया रंगमंचावर यायचं गोपीलाल बुवा आमच्या दोघांचे आधारस्तंभ असल्याबरोबर त्याचप्रमाणे समीर कदम बुवा खुर्चीचा माल राखायचा आणि उभे राहिलास तसेच उभे राहा अर्ध तास तुमचं गैरसमज हा माका बोलायचं नाही आता माका खरोखर मोठेपणा करची ना तुम्हाला कोणी सांगितले पैसे घेतले म्हणून बघा आता हो तुम्हाला कोणी सांगितलं मी हे पैसे घेतले म्हणून इतकी जर तुमच्या हिंमत असत ना आजची सुपारी घ्यायची ना मी घेत ना आणि मी घेतलंय पण नाही मोठेपणा नाही सांगतोय विचारणार पोरगेंटा ह्या सगळं जमवलंय ना हे सगळं मित्र परिवार आहे माझं आणि हे सुद्धा माझे मित्र परिवार मीच काहीतरी खोटा बोलायचा ना मग कोणी सांगितलं माझे 3500 सुपारी कोणी सांगली तुम्हाला कोणी सांगली कुणी तोंड आम्ही बघत जातात आधी कोणी माहिती काढा तुम्हाला ही सगळी माहिती बुवा मी दिले तुम्हाला लाज वाटा भाई बोला माझ्या मनात जर काय असताना तर खरीच माहिती दिला नसतो चारे बाबा तुमचा फोन केला परमेश्वराक स्मरून सांगावं ह्याना लोकांना सांगला माझा म्हणता नाव तुमचा मी काय सांगलाय बुवा आभार मानलास नाव माझा घेतलास आभार मानलास का शब्द लक्षात घ्यावा माझं नाव घेतलास पण आभार काय बोलायचं असता आज ज्याने आमचा ही बारीसाठी संपर्क साधला म्हणजे देवामुळे सांगत नाही शब्दांचा तुमचा घालमेळ सांगतो ज्याने आमकाच बारी दिली तिची माझ्या मंडळाच्या वतीने मी आभार मानतो बोललास असा सत्य बोला कोटेश्वरची शपथ आहात काही लोकांना सांगतात हे शिजातात ना शिजात घेऊचंय ना अरे लढता लढता हरलो तरी हरल्याची म्हणे खंत नाही लढता लढता हरलो तरी हरल्याची म्हणे खंत नाही लढेल माझ्या रसिकांसाठी लढाईला माझ्या अंत नाही पुन्हा देण आणि पुन्हा लढेल स्वस्त बसायला मी काही सांगत नाही काही एक भेट काय गुटाळून जास तुमकट सावरशान बारी दिलं माका परत ना माका बारी दिला तुमच्याकडे मागलंय मी आता तर बारी मागलंय का सावरशान माका बरोबर घ्यावं म्हटलंय का मग काय मोठे मला सांगता सावरशात मी बारी दिलंय ना असं वाटतं तुमका असं वाटतं गैरसमज आहे तुमचो बरेच बारी केले पण तुमका नाही सर तुमका दिसती कसे कसे दिसतले रातभर राजाने सकाळी करले बोजा ही तुमची परिस्थिती रात्री केलेला सकाळचा दाखवतो म्हणता खुडसून केलं काय कर्म करतलं जाऊन खुडसू काय कर्म करतलं तू आता अरे तुला म्हणणार तुम्हाला कारण तुम्ही बोललाच बुवा मी तुमका अरे तुला केलंय का पहिलं मग तुमचा त्रास सांगतोय भान राखा बुवा भान राखा काय पाठवून बुडून तिकडे त्या कोपऱ्यात बघा माता भगिनी उभे आहेत बुवा काय बोलता असता अर्थ ठेवा नका जर तुमचे म्हणता कान फुटलेले पंढरी मसूर का तुमचा दिसले का तुमच्या काय डोळे फुटलेले हा डोळे फुटलेले एवढा मोठा तर प्रस्तावन करतो पहिल्यापासून माझे कान फुटले तुम्ही बोलला असता माझा ऐका दिला तुमच्या डोळे फुटलेले दिसले नाही ते काय बोलता तुम्ही बोलसाच इतक्या बोलतोय काहीतरी बोलत जायचं नाही बुवा दुसरा अजून विषय कुठे लावला हाताचे आकडे लावला हाताच्या आता कदम बोलता काय बोलला स्पष्ट सांगतो तुमचा मी मला कोर आली बघून काय बोलला कदम बोलता बायसून सांगलं एका घराकडे जाऊन काय कर एक शब्द बोलला बोलला आणि मग कुठे लावतात भाई यांना आठ करते की मी आठ बघते तुला काय कर ना
खोटा बोलतो सगळा. आधी त्यांच्या पत्ता बोलावून गेला म्हणून तुमचा सांगतो लोकांची दाही घड्या म्हणून दिला नाही काही बघतोय भरला तर सांगते थांब बघूया थांबतोस का काय थांबतो काय सांगतो का मी तुमचा एक शब्द वाट बोलाल ना समीर दादा माझ्या हृदयात आहे झाडून दाखव म्हणता झाडून दाखव करून का वेळ आणला त्या व्यसन मुक्त सांगतात मी तुम्हाला तास दाखवू घालतात लाज नाही वाटत तुमचा शरम किती चिठी ठेवा म्हणून सांगते त्याची गरज आहे तुमचा लोक काय सांगतात माझ्या घरपोच ढोस झाले येताना ढोस घेऊन येतात तुम्ही बरोबर या गादीत नारदाच्या गादीत बसतात गुवा आणि काय लोकांचा आपण देव भया ह्या तुमचा सदा कळत नाही हो मी तुमकां काय सांगितलं तुम्ही अभिषेक शिरसाट म्हणून माझ्या दिसा भया कशा आहेत होते त्यांच्या जागी श्रेष्ठ असं तुमची गुरु माऊली असं नसं दोन मुद्दे बोललात बुवा चुकीचा बोललात मी एक शब्द बोलले ना माझ्या माझी गुरु माऊली या कशी असेल ती मागा बोलूया तुम्ही जाऊ ना त्यांच्याशी भांडा तुम्ही दिला हा आता गत्ता बाटल्यांचा देव टीव्ही दिला असतो मी तर तुमच्याकडे मागा दिले बोलायचा नाही या काय मृत तुम्ही बोलता असता पण हा तुम्ही कदम माझ्या दुसऱ्या सांगतो फाडून दाखवून ना हा ह्यो शब्द तुम्ही वापरताच बुवा हे योग्य ना रवलं दुसरो तो नाना त्या नाना तो म्हणता उमटकी घातला तुम्ही नानाची काठी जमलेलं तो काल पण तुमचा बक्षीस आले आणि त्याचे तुम्ही माका सांगा तेरायचं होत नाही जात मृत्यू दिला जात काय तुमची पित्र बुवा माझ्या तेरा खेळता येतला चालूया म्हणतात होय बघा माका काय झालं स्मृतिंदनाचीच भाज बारी आहेत ना बरोबर ना तुम्ही पहिले गेला असं पाठवून मी येत जाऊया ना एकदम दुसरा विषय बुवा भारुडाचं सांगतात पांचव्या बुवाबद्दल बुवा ह्या काय आमचा जमणार काय असं तुमचं वाटतं मी भारूड करू शकत नाही असं तुमचं वाटतं का मग तुम्ही बाकीच्या पाठ्यांचा नको सांगा ना तुम्ही काय करता असता बघा तुम्ही तुमचं अस्तित्व काय आहे बुवा मी विचारतो तुमचं अस्तित्व काय वचन क्षेत्र खरोखर बुवा मी प्रांजळपणे सांगतोय आणि आदरान आणि खरोखर मी गर्वाने सांगतो की अभिषेक शिरसा बुवा गातच वेऊ पांचाळ बुवांसारखे गातो म्हणजे बाहेर जर तुम्ही ऐकलात तर पांचाळ बुवांची कॅशेट चालू की अभिषेक शिरसाट बुवा गातो ह्या कोणा कळायचा नाही पण अभिषेक शिरसाट बुवा म्हणून कधी दिसतं ते बुवा तुमचा आवाज तुम्ही दाखवा ना तुमचा काहीतरी दाखवा ना ह्याचा असा ना नंदा मिस्त्रीकडनं आम्ही घेतला आदरणीय कैलास असे चंद्रकांत कदम बुवांचं आम्ही चलवतो पण काही त्यांचा आवाज नाही बुवा काढलो आणि आमची ती लायकीच नाही बुवा तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा ना मग अशी मंडळात नाव द्या नाव सारा तुमचा बोला घेत नाही पेटी वाजवतात बा मी नाव ठेवत नाही खरोखर माफी मागते मी तुमच्या गायला अजिबात नाव ठेवणार नाही आणि ती माझी तेवढी पित्रत नाही पण तुम्ही आवाज लावता पण पेटी वाजवा ना खाली आवाज खरोखर छान लावतास परफेक्ट गाणं लावतास पण मी काय करतोय माका त्या स्वरात जमता काय बघतो तुमच्या गाण्यात व परत सांगतो मी तुमच्या गायनात नाव ठेवत नाही पण लोकांना आपण काय द्यायचा ह्या लक्षात ठेवा काहीतरी बोललास माझ्या तुम्ही तेरा घेतलं काय तुमची वृत्ती तुम्ही पुढे चला पाठसून मी तुमच्या असलं आणि तुम्ही माझा काहीही करू शकत नाही आयता काहीतरी लोकांचा लोकांना सांगाल ना तुम्ही डोक्या मॅड करता तो गजर काय ना गजर समीर परब कैलासवाई समीर परब हे केजीवर येतले एकही शब्द बुवा तुमचं कळलो ना गजराचं रायमिंग वर्ड्सच नाही शेवटचं शब्दच नाही ह्या कदम बुवाने दिलेला आला ह्याच्यात एक जरी शब्द शेवटचं चुकलो असा तर सांगायचा होता एकही शब्द मी खरोखर सांगते गाण्याचं नाव नाही ते आता गजरच नाही तुमचं मी काय अजून लस घेऊ नाही दोन झाले तिसरी घेऊची आता कपडाचा सांगा होता मी एक मुद बरोबर सांगते खय ह्याच्या म्हणत आहे का खय आता काय करायचं विषय एका लय मागणी आहे तुमचा सिंधुदुर्गात असे दोनच बुवा आम्ही ज्यांच्या कपडा केसला माहिती आहेत ना कोणते मी काय त्यांच्या विचारांचं नाव घेणार ते त्यांच्या जागी श्रेष्ठ पण हे का मागणी आहे हिनी लोकांना सांगल्या नाही खोटा सांगता मॅची भरवल्या तू कोणत्या ग्राउंडवर भरवलं मॅची ग्राउंडवर कोणच्या मॅची भरवलं
अरे माझ्या बरोबर हो तुला खापा मारलंस याच्यावर बरोबर मॅची पैसे नाही दिले अजून तुला उपयोग हा आता संदेश संदेशाने मी फोन केला तिला मुंडे डोंगरी गोळी घातले ना बघलास ना त्याचा ह्याचा ह्या वापरूचा ह्या टाकला काय करीत ना तर तुझ्या हाती नव नाही दमाचा माऊली त्यामुळे ह्याच्यावर लावू नको नसरानपणा खोय सांगलेले सगळे मुद्दे झाले तर गजर काय हा गजर कसा असावा पुरा आदरणीय कैलासवासी चंद्रकांत कदमबुवांचा गजर ऐका आरंभ नाही शेवट कैसा म्हणण्याचा प्रयत्न करतोय बुवा काय घ्याव गावताच बघा त्याच्यात बुवांचा खरी आवाज लावणार ना कदमबुवांचो ना नंदेव माऊ आणि आमची तेवढी लायकी मान्य करतोय ह्या माझ्या असल्या माझ्या पद्धतीने आणि आमच्या कुंडली बुवांची पुण्य आहे त्यांच्यामुळे हो गजर गाते प्रयत्न करते याच्यात काय घेऊ गावता का बघा मी काय करायला चालतात तुम्ही गेला कायच पाठवून मी येतो पुढे जाणार ना तर मी पाठी राहुल आणि पुढे जावा पाठवून भजन करून मी येतो आरंभ नाही शेवट कैसा आरंभ नाही शेवट कैसा आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थिती लागू नको मध्यस्थिती लागू नको Ah!
खोटा बोलणार ना एकांवर तुझ्या तुमच्यासारख्या म्हणणार तुम्ही असं म्हणत ना की मात्र भेटी घेतलेलं आहे मी साक्ष महेश बरोबर त्यांची भेटी घेतलेलं आणि शेतकऱ्याची विचार आली बुवा माणसानं काय म्हटलं दादा डॉक्टर कपडे डॉक्टरांवरती त्याचा हा काम समीराकडे गेलंय मी होय समीराक सांगितलं समीरा शशी परिस्थित्या दुःख वाटला माझा की माझी इच्छा झाली बुवा शिकायचा त्या माणसान 8 दिवसात बुवा माझं भजन शिकवलं 9व्या दिवशी संकष्टी होती माहिती असा घेतल्या मार्गासाठी आमच्या त्या गणपती मंदिरात 9व्या दिवशी बुवा मी भजन केलं तिची पप्पाची सात समीर परब बुवानी केलेली म्हणून सांगायचं हृदय आता आणि तू मला बुवा बोलायची ना टाकून काय दाखवलं तुमची इंगटा पंचायत आहात तुमच्या हृदयात असं का लाज वाटत नाही तुमचा तो प्रत्येकाचं श्रद्धास्थान काहीतरी टाकल तुमचा तुम्ही खाला भाषांचा किंवा माझ्या मित्रांचा कमी पण हो काय म्हणून आम्ही बोलत नाही आता तुमच्या पाहिजे सांगायचं आहे 3000 तुमचा का तुम्ही 3.5 बारीक करता का नाही बारीक केली असा वर्षा 7000 खाली बारीक करीत नाही बुवा मी नाही म्हणून सांगतोय त्या बुवांचा विचारा 7000 खाली पाहिजे 3.5 वाले तुम्ही मी नाही म्हणून 6 वर्षात थांबल आता काय काय द्या वाटता ना हिंमत आता आजच्या सुमारी परत द्या हा हिंमत रात्री राहायचं आणि सकाळी बोजा ऐका सांगा मी अभंगा काही बोलणार अजिबात भियत नाही बघ तुमचा मी गैरसमज आहे तुमचं अजिबात विचार ना सकाळी 5 वाजता काम आले तुमचा भाऊ डाका मीहू घेऊ शकतो माझ्याकडून मोठीची तुला तेवढी मित्र तुम्ही करू शकतो असा मोठेपणा सांगा नको 5-4 हजार असं नाही बाबा सगळे गुरु माहिती असं समान प्रत्येकाने प्रत्येकात दिलेला प्रत्येकाने प्रत्येकाच्या वतीने बोलतो त्यामुळे काहीतरी मा मी 5 वेळा थांबू शकते तुम्ही थांबा थोड्या वेळानंतर मी भैरवी म्हणतो तुम्ही काय आली म्हणा असा नसता आता तुम्ही जी बोलायचं नसता बाबू काय बोलतो बाबू खरं गाठ पळतो ना हा सगळा हा हजार म्हणता काय करतो ही परिस्थितीच राहील सांगते आता 5-7 वेळ थांबा आठवण झाली बाबूची म्हणून सांगते यांची परिस्थिती अशी यांची आजोबा हट आणि आजोबा असल्यामुळे नाही थोडाफार बोला काय म्हणून बोलतो काय ते चुकीचा बोलायचं नाही आजोबा आहे का हे बारीसून गेले सकाळी आणि झाला बाबा अभिषेक साडतो आता झोप ना एकदा कधी जातानी ढेंगा ठेवतो असं काहीतरी सांगितलं तुमच्यात ठेवतात ना ढेंगा असं कधी जाण बाबा ढेंगा ठेवतो पण काय आला ते बिचार हे बुवा बारीक जातं पण त्यांचं काय साधन नाही हो आमच्या गुरुजींसारखे मिळते गुरुजींपेक्षा वयाची माणसं तर काय कळली की आपल्या असो तो जुन्यात तो रेडिओ घेऊन असो आपलं काय तो चलटत नाही वाईले हे आम्ही आम्ही हाकडे अरे हे काढून होणार ना रेडिओ काढून होणार ना कसं तो बघ आता ह्याच्याकडे देतायचा तो रेडिओ खाली पडलो खाली पडल्यावर 200 बाजू आणि उतरून बाजू होती होतो तो बाजू अरे आम्ही अरे कसं बोलतो नो अरे गायक मरण पडलो त्याच्या तोंडा हे कोण पक्वाजो आले असे पडले करू बोलतो नो आपलं तो रेडिओ वा सगळा करू शकतो तुम्ही बघायचे सांगले भान ठेव काय आपण खरोखर म्हणजे वाईट नाही सांगलं आपण बारी प्रथम स्मृती दिनाची करते त्यामुळे तू गजर म्हटलास माकडला खरोखर कोणाला तरी वारा दिला जातो मी शोधी होतो काही दिसतात त्या समीर शब्द सुद्धा समजतो ना आरंभ नाही शेवट कैसा आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थिती राहू नको Thank you.
समोर गुरु असतात बघा, भजन क्षेत्रातले गुरु आपल्या पहिले गुरु म्हणजे आई वडील, ज्यांच्यापासून आपण या शिकतो. भजन क्षेत्रात भरपूर गुरु मिळतं, पण कोणी काय केलं पण कोणी काय दिलं आणि कोणाकडनं आपण काय शिकलं महत्वाचा बुवा काय, आपण काय बोलतो, कसा बोलतो, खय बोलतो आणि महत्वाचं म्हणजे आपण कोणाक बोलतो ह्याचा भाग लागला. एकही शब्द बुवा तुम्हाला वाईट बोलतो ना, तुम्ही समीर तुम्ही तुमचा बोललात काय लागला बरोबर चुकीचा बोलला. जशी तुमची गुरु मावली तशी ती माझी गुरु मावली, विरुद्ध काय हृदय काय म्हणतो म्हणजे डोक्याचा टाकव जगता काही नाही बोलायचा. कली माझी सुलभ साधन जय जय राम.
Thank you.